हिंगनघाट शहर में मेडिकल कॉलेज के मांग के लिए एक युवक पानी की टंकी पे चढ़ा था। 4 घंटे तक युवक ने टंकी पे चढ़कर वीरगिरी आंदोलन किया। शहर के नूतन स्कूल के पानी टाके पे चढ़कर युवक कैलाश बसराम ने आज 11 बजे से वीरगिरी आंदोलन की शुरुआत की। करीब 3 घंटे तक युवक पानी की टाकी पर वीरो आंदोलन करता रहा। मेडिकल कॉलेज की जगह पर हिंगनघाट के उप जिला रुग्णालय के परिसर प्रस्तावित करने की मांग थी। तहसीलदार योगेश शिंदे ने प्रशासकीय आश्वासन देने के बाद युवक पानी की टाकी से उतरा। उप विभाग के अधिकारी वंदना सौरंगपति से बातचीत करते हुए निवेदन दिया गया। इस वक्त पूर्व विधायक राजू दीवान संघर्ष समिति के पुरुष महिला उपस्थित थे। मेडिकल कॉलेज शहर के उप जिला परिसर में करने की मांग है। हिंगनघाट येथे मेडिकल कॉलेज व्हावे या मागणीसाठी एक युवक जो आहे पाण्याच्या टाकीवर चढला आहे। इथे माजी आमदार राजू तिमांडे सुद्धा पोहोचलेले आहे। राजू तिमांडे यांचं काय म्हणणं आहे, माजी आमदार यांचं काय आज सांगा, हे आंदोलन सुरू झालं आहे, आपलं काय म्हणणं आहे याबद्दल? म्हणणं असं आहे की 5 फेब्रुवारी 2024 GR उपजिल्हा रुग्णालय हिंगनघाटला लागून संलग्न जी जागा आहे त्या जागेवरच मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या 400 खाटाचं रुग्णालयसुद्धा मंजूर झालेलं आहे आणि जुनी जागा 16.5 एकर आहे। त्याच्यानंतर जुन्या जागेच्या संलग्न लागून 9 एकर। मला सांगा, ह्या सर्व जागेची मेडिकल कॉलेजची जी कमिटी होती ती आली होती, माननीय आमदार होते, माननीय कलेक्टर साहेबसुद्धा होते यावेळेस, ते सर्व होते। अधिकारी समजत नाही का? अधिकाऱ्यांनी खोटा रिपोर्ट दिलेला आहे। महसूल विभागाची जागा आणि गव्हर्नमेंटचं शासनाचं रिझर्वेशन शाळेचं पटांगणाचं याचं त्याचं ज्याचं काही असेल कशाचं आपल्या कोण्याही गोष्टीचं ते सर्व जर काढलं तर 40-45 एकर जागा होते आणि तिथं रुग्णालय चांगल्या प्रकारे होते। एकूणच कमिटी आली, कमिटीचं काय निर्णय झाला? कमिटी प्रेशर खाली आहे। कमिटी कोणाच्या प्रेशर खाली आहे? आमदार, आपला जिल्हाधिकारी, कमिटी हे सरकारचं जे मंत्री आहे किंवा संबंधित लोक आहे त्याच्या प्रेशरमध्ये आहे। काय मागणी आहे आता एकूण, जे रुग्णालयाच्या पाठीमागे जागा होणार नाही, प्रस्तावित होणार नाही असं वाटते का? आहे ना जागा, दिली पाहिजे ना। जी जागा आहे ती प्रस्तावित होणार नाही। दूध का दूध और पाणी का पाणी करो, महसूलची आणि सरकारची जागा दोन्ही काढा, किती होते मोजा, 45 एकर होते। एकूण विरोध कुठला मनाचा, हा का विरोध का बरं सुरू? आमचा विरोध काय नाही, आमदार साहेबाला सांगितलं, आम्ही आले होते 24 तारखेला आमच्या पेंडा। आमदार साहेबावर का बोललं झालं? आमदार साहेबाला सांगितलं होतं काही रिझर्वेशन काढून घेऊ कुठला रुग्णालयाच्या मागचं आणि आपण इथं मेडिकल। त्यावेळेस आमदार साहेबांनी का म्हटलं? आमदार साहेबांनी करू म्हणे, समोर पाय नाही उचलून राहिले। आता आमदार साहेब समोर पाय उचलत नाही ना, नाही उचलून राहिले। मेडिकल कॉलेज जे आहे हिंगणघाट शहरात व्हावं ही मागणी होत आहे। त्यासाठी एक युवक जो आहे वरती जो टाकीवर चढला आहे, हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज आपल्यासाठी संघर्ष समितीच्या महिला आहे, त्यांच्याशी काय म्हणणं आहे आज ह्या युवक जो वरती चढला आहे, आपलं काय मागणी आहे? त्याची जनतेसाठी मागणी आहे त्या मुलाची, तर आमची पण आम्ही त्यांना सपोर्ट करत आहे, संघर्ष समिती महिला आघाडी सगळे सोबत आहो आणि तो मुलगा जनतेसाठी करत आहे, बस त्याची मागणी पूर्ण करा ही आमची विनंती आहे। एकूण मेडिकल कॉलेज कुठे झालं असं पाहिजे? मेडिकल कॉलेज सरकारी हॉस्पिटलच्या मागेच व्हायला पाहिजे, भरपूर आपली मागणी आहे सरकारी कॉलेज। हो आम्ही पण 3 लोक उपोषणाला बसलेलो होतो, अण्ण त्या आंदोलन केलं, त्यांनी आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचं सरकारी हॉस्पिटल। आश्वासन पूर्ण नाही झालं का? नाही, आमचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे। आम्हाला हिंगणघाटला पाहिजे होतं, ते काय महिला आहे काय म्हणणं आहे? त्यांनी जे शब्द दिला होता आमदार साहेबांनी ते आमचा पाळला नाही आहे। त्यांनी बोलले होते की आम्ही नांदगाव कोल्ही आणि हिंगणघाट हे 3 जागेचं बोलल्यानंतर बी ते जामला कसं काय शासनाला दाखवायला घेऊन गेले होते। एकूणच जागा जे आहे दाखवण्यात आली त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे का तुम्ही आम्हाला जे बोलले त्याच्याबद्दल म्हणजे ते सोडून हे आम्हाला हिंगणघाटला शासकीय मेडिकल कॉलेज दवाखान्याच्या मागेच पाहिजे, बस आमचं एवढंच म्हणणं आहे। आपलं काय म्हणणं आहे? जेव्हा कमिटी कलेक्टर साहेब आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं का 1 नंबरवर आपण हिंगणघाटला प्राधान्य देऊ, त्याच्यानंतर नांदगाव कोल्ही, पण जेव्हा आता कौन्सिलचे लोक आले तर त्यांनी जेव्हा 5 जागेचा सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांनी बा ही जागा कमी पडते आपली फ्युचरच्या हिशोबाने दवाखान्याच्या मागची असं त्यांचं म्हणणं आहे। पण आता तर ठीक आहे ना, होऊ शकते तिथे, तर तुमचं म्हणणं आहे जागा उपलब्ध आहे तिथे होऊ शकते? होऊ शकते,
आता सध्या जेवढी जागा पाहिजे तेवढी अवेलेबल आहे. पुन्हा आणखी काही महिला आहे, काय म्हणणं आहे आमचं? म्हणजे कसं, जसं यांनी आमदार साहेबांनी आम्हाला जसं बोलणी केली होती तिथे आमच्या उपोषण सोडायच्या वेळेस इंगण घातला, उपचाराच्या वेळेस मागणी केली, मागणी पूर्ण व्हायला पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे. आमची एकच जिद आहे का आम्हाला फक्त सरकारी दवाखान्याच्या मागे, म्हणजे आमचं कॉलेज झालं पाहिजे, सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे झालं पाहिजे. एकूणच महिलांच्या भावना सुद्धा समजून गेल्या, सरकारी अधिकारी सुद्धा आला आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करू. इंगणघाटचे तहसीलदार युवक जो आहे टाकेवर चढला आहे, मेडिकल कॉलेज इंगणघाट शहरात व्हावं अशी मागणी आहे. इंगणघाटचे तहसीलदार साहेब सुद्धा इथे आले, त्यांचं काय म्हणणं? सर मला सांगा, युवक टाकेवर चढला आहे, इंगणघाट शहरात मागणी व्हावी अशी त्याची मागणी आहे, तुमचं काय म्हणणं आहे आजच्या संदर्भात? आम्हाला जसं समजलं तसं तात्काळ इथं नायब तहसीलदार पोलीस विभाग इथं उपस्थित आहे. मी आर एचमध्ये डॉक्टरांनाही बोललो की संबंधित वर चढलेल्या व्यक्तीला काही त्रास होऊ नये, डॉक्टरांनी पोहोचावं, आणि आपण त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. सर आपलं बोलणं झालं युवकाशी? आता बोलणं झालं, मी त्यांच्या जे सहकारी होतो त्यांच्याशी बोललो, त्यांनी त्यांना मेसेज केला आणि ते खाली आलेत, खाली येतील आता आम्ही त्यांच्याशी बोलू. सर प्रशासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावित जागेसंदर्भात प्रशासकीय काय माहिती आहे सर? प्रशासकीय तालुका स्तरावर अद्याप मला कुठलीही माहिती नाही, याचा अर्थ असा आहे की कुठलाही निर्णय अजून झालेला नाही, अजून कुठलाही निर्णय झालेला नाही असं नक्कीच आहे, कारण की जो सर्वे झाला सोमवारी त्याबाबत अजून कुठलाही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. म्हणजे तालुक्यात एकूणही कुठलीही जागा प्रस्थापित झालेली नाही असंच म्हणावं लागेल? अद्याप कुठलीही जागा प्रस्थापित झाली नाही. काय आता युवक उतरणार, त्याच्यानंतर काय होणार, काय मागणी? आपण त्यांच्याशी चर्चा करू, त्यांना जे मी आपल्याला सांगितलं तेच त्यांना सांगू की अद्याप कुठलीही जागा झालेली नाही. सर्वांना हिंगणघाटच्या लोकांना जसं वाटतं तसा निर्णय आपण ज्या माध्यमाद्वारे त्या माध्यमाद्वारे सोमवारी पोहोचवला आहे. आपण युकाचं म्हणणं आहे का हिंगणघाटचं जे मेडिकल कॉलेज आहे प्रस्तावित मेडिकल कॉलेज आहे वर्धा, हिंगणघाटामध्येच व्हावं त्याची मागणी आहे? रास्त मागणी आहे, कारण की हिंगणघाटचे जे नागरिक आहेत त्यांना वाटू शकतं की बाबा इथं कॉलेज व्हावं, इथं लोकांना नोकऱ्या मिळावं, रोजगार मिळावं, ही रास्त मागणी आहे. परंतु हा तांत्रिक विषय आहे, वैद्यकीय शिक्षण विभागाचा विषय आहे, वैद्यकीय शिक्षण विभाग जो निर्णय घेईल त्यावर मग ते अंतिम होईल, किंवा त्यावर आणखी काही चर्चा करायची ते पण मग स्थानिक प्रशासन स्तरावर किंवा लोकप्रतिनिधी स्तरावर निर्णय होतील, ते घेतले जातील पुढे. पण आज आत्या स्तरावर आशा करण्याची कुठली आवश्यकता नाही, निर्णय अजून झालेला नाही. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.